माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण 382 नंबरच्या व्हिडिओमध्ये चेस बोर्ड्स करायला शिकलेलो, तर तो चेस बोर्ड आता माझा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. मला फक्त आता एक लाईन इथली करायची आहे, म्हणजे हे चेस बोर्ड पूर्ण होईल. ज्यांना चेस बोर्ड म्हणून जर यूज करायचं असेल, त्यांनी ह्या लालच्या ऐवजी काळे मणी वापरा आणि त्यांचा तो चेस बोर्ड तयार होईल. आता इथे शेवटची लाईन आपल्याला घ्यायची आहे, तर इथे 3 मणी घेणार आहोत. इथे आता आपण 3 लाल मणी घेतले, या मण्यातून दोरा काढून घेणार आहोत आणि या मण्यातून दोरा काढणार आहे. जसं पहिले केलं तसंच हे करायचं आहे. फक्त मी इथे फिनिशिंग जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे. बाकी तुम्हाला आता सगळं व्यवस्थित आलंच असेल. परत हे 2 रंगीत मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढायचा, पुढच्याही मोत्यातून काढायचा, याही मोत्यातून काढून घ्यायचा आणि या पुढच्या मोत्यातूनही काढायचा. आणि इथे परत आपण 2 रंगीत मोती घेणार आहोत. आणि या मोत्यातून पहिले दोरा काढायचा आणि याही मोत्यातून काढायचा. त्यानंतर पुढच्या 15 मोत्यातून दोरा काढला, दोन्ही मोत्यातून काढला आणि इथे आपण 15 मोती घेणार, 2 पांढरे मोती घेणार. या मोत्यातून दोरा काढायचा, या काढला, याही मोत्यातून दोरा काढायचा आहे. आणि पुढचे 2 मोती आहे, त्याच्यातूनही आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे. या मोत्यातून दोरा काढायचा आणि याही मोत्यातून दोरा काढायचा. असे आता काय 2-2 मोती घेत घेत तुम्ही आता यापर्यंत या. इथे मी क्लोजिंग कसं आहे ते सांगेल. आता इथे आपण शेवटच्या क्लोजिंगला आलेलो आहे, तर इथे इथून दोरा काढून घेतला आहे. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढू, या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा. त्यानंतर हा जो मोती आहे त्याच्यातून दोरा काढायचा, त्याच्यातून दोरा काढला, या मोत्यातून काढला, या पुढच्याही मोत्यातून दोरा. आणि इथे परत 2 पांढरे मोती घ्यायचे. 2 पांढरे मोती घेतले, या मोत्यातून दोरा काढणार, त्याच्या पुढच्याही मोत्यातून दोरा काढायचा. आणि आता इथे सगळ्या शेवटी आपण इथे या मोत्यातून दोरा काढून घ्यायचा. या मोत्यातून दोरा काढला आणि 3 पांढऱ्या मोती घेणार आहोत. 3 पांढरे मोती घेतलेले आहे, या मोत्यातूनच दोरा आपण काढून घेणार आहोत. आणि आता आपलं हे जे आहे चटई किंवा चेस मॅट, चेस बोर्ड हे तयार झालेलं आहे. तर याला फक्त आता इथून दोरा काढून घ्यायचा वरती आणि दोरा थोडा आतमध्ये ओवून घ्यायचा, जेणेकरून दोराही निघणार नाही आणि मोतीसुद्धा व्यवस्थित बसतील. आपला चेस बोर्ड आता तयार झालेला आहे. जसं मी पहिलेही सांगितलं आहे, रिपीटेडली सांगतोय, ज्यांना चेस बोर्ड करायचा असेल त्यांनी इथे काळे मणी घ्या, त्यांचा चेस बोर्ड तयार होईल. ज्यांना चेस बोर्ड नको आहे पण या टाईपमध्येच पाहिजे, हे टेबल मॅट म्हणून सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता याचा. तुम्हाला जर कधी हा चेस बोर्ड टेबल मॅट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.